nebudeme. काय नाव आपलं? नैना शाळकर. हितवीला आपण कुठल्या शाळेत? इयत्ता नववी माध्यमिक. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आदिवासी कोळी समाजाचा. अरे कोण मंत्र देत नाही? अरे कोण मंत्र देत नाही? मी आमच्या या बोलण्यातील विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी जे आमरण उपोषणासाठी बसले आहे या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे जे दोन शब्द आहेत ते संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महर्षी वाल्मिक ऋषींचा, आदिवासी कोळी समाजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. माध्यमिक विद्यालय बोलाने तालुका जळगाव इथून आलेले आपल्या सर्व समाजातील आपले विद्यार्थी लहान मुलांनी देखील पाठिंबा दिला आहे. आपल्या शाळेचे विद्यार्थ्यांनी काय नेमकी रॅली होती काय माध्यमिक विद्यालय बोलाने सर्व कोळी आदिवासी कोळी समाजाची शाळा आहे. तापी काठावर एक गाव आहे. पूर्ण शाळा ही कोळी समाजाची, गाव कोळी समाजाचं आहे. पुढे आमच्या मुलांना 10वी पास आउट झाल्यानंतर कुठेच सर्टिफिकेट नसल्यामुळे कुठेच त्यांचा टिकाव लागत नाही. त्यामुळे आपली जे राखीव हक्काचं जे आरक्षण आहे टोकरे कोळी समाजाचं सर्टिफिकेट नसल्यामुळे ते शिक्षणापासून सुद्धा वंचित होत आहेत आणि त्यांना दिवसेंदिवस अशा याच्या समोरं जावं लागतं. शिष्यवृत्ती मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत सर्टिफिकेटमुळे स्कॉलरशिप मिळत नाही मुलांना. आज नेमकं काय आहे आम्हाला हे आदिवासी कोळी समाजाचं हे समन्वय समितीची हे माहिती झाला आंदोलन आणि त्यामुळे आमचं आम्हाला टोकरे कोळी समाजाचं सर्टिफिकेट आमच्या मुलांना हवं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत. कशा पद्धतीने सहभागी झाले? काय रॅली कुठून काढली? काय
आम्ही रॅली गाड्यांवरती आलो या इथपर्यंत टावरपर्यंत आणि तिथून आम्ही रॅली काढलेली आहे. किती मुलं सहभागी, कितवीचे मुलं आहेत? 200 मुलं आहेत सहभागी, 7वीपासून ते 10वीपर्यंत हजर झालेले आहेत. आज शाळा होती यांची? शाळा होती आज? हो, शाळेतून आलो आता 3 वाजता. आपल्या आणि गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. गावकऱ्यांचा जे सर सपकाळी सदर शाळा ही बोलाने माध्यमिक विद्यालय बोलाने खाजगी का शाळा? हां, माध्यमिक आहे. माध्यमिक सर, एक विचारायचं असं आहे की लहान मुलांना मुलांना सहभागी करणं योग्य आहे का, काय वाटतं? नाही, लहान मुलं आमच्या प्रत्येकाच्या घरातले 10वी 12वीचे मुलं हे आज सर्टिफिकेट विना घरी आहेत. त्यांना डिप्लोमा करता नंबर लागत नाही. त्यांना या मुलांचे भाऊ बहीणसुद्धा घरी आहेत कॉलेजचे मुलं. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी त्यांना जर काही लाभच मिळत नसेल सर्टिफिकेट विना, तर मग आंदोलन केलेलं बरं या ठिकाणी. म्हणून आम्ही सहभागी झालो होतो. सर्टिफिकेट या ठिकाणी आता शाळेमार्फत आम्हाला मिळाले पाहिजे सर्टिफिकेट या मुलांना. व्हॅलिडिटी वगैरे या शाळेतूनच झाली पाहिजे मुलांना सर्टिफिकेट मिळाल्याबरोबर.